बघा, काँग्रेसचे वरिष्ठ दिल्लीतले आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नेहमी चर्चा होत असते. मी मागे म्हणालो की दोघांमध्ये उत्तम संवाद आहे. तसं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये चांगला संवाद आहे. म्हणजे एकूणच महाविकास आघाडीमध्ये आमच्या तीन पक्षामध्ये चांगला संवाद आहे. आणि जवळजवळ जागा वाटपाचा जो विषय आहे त्याच्यामध्ये आम्हाला कोणती अडचण दिसत नाही. आणि भविष्यामध्ये जर आम्हाला गरज पडली तर नक्कीच आम्ही दिल्ली जाऊ. आणि जर काँग्रेसचा काही विषय असेल जागा वाटपा संदर्भात तर तो आम्ही दिल्लीत बसून सोडवू. सर, एमबीए की तरफ से पहले काँग्रेस शिवसेना की तरफ से बयान आया सीट शेयरिंग को लेके, फिर काँग्रेस की तरफ से आया. कल सुप्रिया सुले बोली है कि मीटिंग्स हो रही है दिल्ली में और 8 से 10 दिन में सीट शेयरिंग को लेकर. तो अच्छी बात है ना. सुप्रिया जी ने अगर कहा है कि महाविकास आघाड़ी में सीट शेयरिंग के ऊपर कोई मतभेद नहीं है और जल्दी ही इस बारे में घोषणा हो जाएगी तो मैं स्वागत करता हूँ. हम सब स्वागत करते हैं. हम सब एक हैं और वज्रमुठ जो है हमारे महाविकास आघाड़ी की वही हमारी ताकत है. एक दो सीट के लिए हम कोई तनाव निर्माण नहीं करेंगे हमारे आघाड़ी. भांडूप मध्ये बसून सोम्या गोम्यानी महाविकास आघाडी आणि इंडी बैठकीच्या जागा वाटपाबद्दल बोलू नये. तुझी लायकी किती आहे हे तुझ्या मालकांना काँग्रेस पक्षश्रेष्ठीने खडसवलंय ह्याची बातमी आमच्याकडे आहे. उद्धवजींना म्हणे स्ट्रिक आदेश 10 जनपदच्या मातुश्रीहून आले की संजय राजाराम राव तो थोबाड बंद करा. आणि म्हणून तंबी मिळाल्यानंतर एरंडेल सारखा चेहरा झालेला आहे. म्हणून जागा वाटपाच्या चर्चेच्या मोठ्या मोठ्या बाता करण्या अगोदर तुझ्या मालकाची थोडी काय इज्जत ठेवायची असेल तर सकाळचा थोबाड बंद कर आणि एकदा तात घरी बस.